शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि श्री विवेकानंद कॉलेज ऑफ बी फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय पदवीग्रहण समारंभाचे आयोजन कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राहुरी येथे करण्यात आलं होतं. यावेळी तीनही महाविद्यालयातील एकूण 346 स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी देऊन गौरवण्यात आलंय. नजीकच्या काळामध्ये नोकरी मिळवण्यासाठी वेळ दवडण्याऐवजी आपल्या परिसरामध्ये छोटे मोठे उद्योग सुरू करावे असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी क्रीडा मंडळाचे संचालक डॉक्टर दीपक माने यांनी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राहुरी येथे आयोजित दुसऱ्या पदवीग्रहण समारंभामध्ये केलाय. ते पुढे म्हणाले की भारत हा जगातील सर्वात तरुणांचा देश आहे. बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेचा योग्य वापर केल्यास देशाला उज्ज्वल भविष्य आहे. म्हणून तरुणांनी या जागतिकीकरणाच्या युगामध्ये टिकण्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात करावं. राहुरी महाविद्यालयाने शिवाजी शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, औषध निर्माण शास्त्र आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचे एकत्रित पदवीग्रहण जो समारंभ घेतला तो एक खरंच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा एक स्तुत उपक्रम आहे. 100% विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांनी आज पदवीग्रहण केलं आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठातील पदवी प्रदान कार्यक्रमाचा जो एक डेकोरम असतो त्या पद्धतीने आज पदवीग्रहण समारंभ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या महाविद्यालयाने अत्यंत चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक दर्जा या काळात समाजापुढे आणलेला आहे आणि विद्यार्थी नक्कीच या महाविद्यालयातून शिकलेले विद्यार्थी समाजामध्ये यशस्वीरित्या यापुढे परिक्रमा करतील अशी अपेक्षा मला या ठिकाणी वाटते आणि या उपक्रम आयोजकांचे मी या ठिकाणी आभार मानतो. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि श्री विवेकानंद कॉलेज ऑफ बी फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय पदवीग्रहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर प्रभाकर देसाई स्नातकांना उद्देशून म्हणाले की विद्यार्थ्यांनी पदवीचा उपयोग समाजभिमुख विकासासाठी करावा. नव्या पिढीने नैतिकतेतून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. राहुरी महाविद्यालयाचा आजचा हा दुसरा पदवीग्रहण समारंभ या महाविद्यालयामध्ये अतिशय दिमाखात पार पडला. या सोहळ्याच्या पाठीमागे आदरणीय डॉक्टर प्राचार्य संभाजी पठारे यांनी केलेली मेहनत आणि यांचे रक्त दिसतात. नेहमीपासूनच विद्यापीठाच्या एकूण योगदानामध्ये या महाविद्यालयानं आपलं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थी कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये या महाविद्यालयाचा सतत सहभाग असतो. त्यासाठी या महाविद्यालयाला 2 विद्यापीठानं सन्मानित केलेलं आहे. अशा या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी पदवीग्रहण करताना आपली एक विशेष जबाबदारी ओळखली पाहिजे आणि ती जबाबदारी अशी की या पदवीचं महत्त्व वाढवणं, ही पदवी घेताना पुढच्या वेळी येणारा जो विद्यार्थी आहे पदवी घेण्यासाठी येणारा त्या पदवीचं त्याचं पदवीचं मूल्य वाढवणं हे या मुलांच्या हातात आहे आणि ते करतील असा विश्वास मला वाटतो. त्या महाविद्यालयाच्या एकूण सगळ्या उपक्रमांमध्ये ते जसे उपक्रमशील असतात तसंच आपल्या पदवीनंतरच्या पुढच्या आयुष्यात देखील सुद्धा ते उपक्रमशील राहतील आणि महाविद्यालयाचा लौकिक वाढवतील अशी अपेक्षा वाटते. धन्यवाद. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी पठारे यांनी पदवी ही करिअरची सुरुवात असल्याचं सांगून विद्यार्थ्यांनी सध्या रोजगारभिमुख कौशल्य आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली आहे. मध्ये असायचं तो क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर झाला, त्यामुळे तुम्ही जी पदवी घेतली त्यातच तुम्ही करिअर कराल असंही बहुधा होत नाही. कदाचित नियतीच्या मनामध्ये वेगळं काहीतरी असू शकेल. या तीनही महाविद्यालयातील एकूण 346 स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी देऊन गौरवण्यात आलंय. या प्रसंगी बाबूराव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री श्यामराव पाटील निमसे, संचालक विजय पाटील डवले, महेश पाटील, दत्तात्रय पाटील ढूस, मच्छिंद्र पाटील तांबे, उत्तम पाटील आढाव, शिवाजी सयाजी पाटील गाडे, गोरक्षनाथ पाटील तारडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किशोर साबळे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब शिरसकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ संदीप इरोळे आणि प्राध्यापक रंगनाथ खिरारे यांनी केले. दरम्यान मान्यवरांचे आभार महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्राध्यापक गंगाधर रोहकले यांनी मानले. हात पदवी ग्रहण समारंभ डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय. मनोज साळवे, सी24 तास, राहुरी.